यानंतर पाहूयात पुढची बातमी। जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत होत असलेल्या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। कायदेशीर प्रक्रिया पालन करण्यामध्ये आल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबत कारखान्यांच्या खरेदी विक्रीचा लेखाजोखाच मांडला। माननीय उच्च न्यायालयाने देखील 10/4/2013 अन्वय आदेश देताना स्पष्ट केले आहे की आयोगाकडून ही प्रक्रिया राबवताना प्रथम दर्शनी कोणतीही चूक केल्याचे दिसून येत नाही। हे मी नाही म्हणत, हे न्यायव्यवस्था म्हणते की ज्या न्यायव्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यावर आपला देश चाललेला आहे। उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे। या प्रकरणी चौकशी अन्वय अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी केली असून ते उच्च न्यायालयाने वैध ठरवलं, म्हणजे ती चौकशी केलेली। आता या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याबाबत अर्ज करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अपमान केल्यासारखे होईल। या बाबी पाहता JMFC न्यायालय कोरेगाव, अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा, उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आदेशाचे अवलोकन होण्याची विनंती। की गुरु कम्युनिटीने तुम्ही ती कंपनी जाऊन बघा ना, आता 5 अहो तेच मालक आहेत, आपल्याला समजतं का नाही? मी पुन्हा सांगतोय, तो कारखाना त्या कंपनीनं जसं बाकीचे कारखाने जिल्हा बँकेने, राज्य बँकेने किंवा ज्यांनी घेतले त्यांनी चालवायला दिलेले, तसं त्या हनुमान गायकवाड्यांच्या कंपनीला चालवायला दिले। नंतर त्याच्या आधी देखील झुंझुनवाल्यांनी तो कारखाना चालवून बघितला, तो तोट्यात गेला। ही सगळी तिथली परिस्थिती आहे। त्याच्यानंतर आता जी कंपनी घेतली चालवते त्याच्यामध्ये असं लोकांना दाखवलं 700-750 कोटी रुपये 65 कोटीच्या कारखान्याला कर्ज कसं मिळालं। काही जण काय म्हणतात की तो कारखाना गुरु कम्युनिटीने 65 कोटीला घेतला आणि आता जरंडेश्वर शुगर मिल जे चालवत आहेत त्यांना 750 कोटी रुपये कर्ज कसं मिळालं। त्या कारखान्याची कॅपॅसिटी माझ्या माहितीप्रमाणे 10,000, मी पण माहिती घेतली, मी त्या मॅनेजमेंटला विचारलं, त्यांनी सांगितलं की 10,000ची कॅपॅसिटी आहे। 10,000ची कॅपॅसिटी म्हणजे साधारण 15 लाख मेट्रिक टन क्रशिंग, 15 लाखाला गुणिले 3,000, 450 कोटी रुपये इथंच होतात। आणि त्यांनी 2 लाख लिटरची डिस्लरी, 2,500 टनाचा कारखाना, 10,000 टनी आणि कोजन काहीतरी 50 वगैरे असं काहीतरी कानावर आले। हे सगळं केल्यामुळं त्यांना उभारणीच्या करता त्यांनी 350-400 कोटी रुपये रितसर कर्ज, जे महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांना मिळतं कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, ते त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे। केंद्राची संस्था चौकशी करते, राज्याच्या तर संस्थेने सगळ्यांनी चौकशी केली, त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल ना, येईल का नाही येईल? प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला दुसऱ्यांनी कुणीतरी उत्तर द्यायची, तेवढेच कुणाला धंदे नाहीयेत। काही जण मोकळेच आहेत नुसते इकडे तिकडे फिरायला। बर, तुम्ही पण कधी विचारलं नाही, मधी PDCC बँकेत गेले होते, PDCC बँकेमध्ये काय झालं? PDCC बँक आज राज्यातली एक चांगली बँक म्हणून ओळखली जाते, हे तर तुम्हाला माहिती आहे का? PDCC बँकेने चुकीचा व्यवहार केलाय का? त्याचबरोबर पारनेरच्या बद्दल तुम्हालाही माहिती आहे की पारनेरचा मालक नानासाहेब नवले आहेत। आज नानासाहेब नवलेंची तातोड्याला किती एकर जमीन होती ती तुम्हाला माहिती आहे। त्यांनी मोठ्या त्यांना त्याच्यामध्ये रक्कम मिळाली, त्यांनी तो 35 कोटीचा कारखाना, ज्यांना वाटतं हे कारखाने नाममात्र दराने जातात त्यांनी टेंडर भरा ना,